हाँ हाँ चालेल चालेल हो बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ही आम्ही सर्वजण अर्पण करतो. शेवटी आपण ज्याला आपल्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करत असतो, त्यांची आठवण करत असतो, त्याला त्याच्यामधून कुठल्याही वादाचे प्रसंग उद्भवत कामा नये ही काळजीसुद्धा आपण घ्यायला लागतो. आणि म्हणूनच काल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आम्ही सर्वांनी स्मृतिस्थळावर जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं, त्या ठिकाणी आदरांजली व्यक्त केली आणि आपल्याला त्याच्यानंतरसुद्धा जे काय मला सांगण्यात आलं मला खरं खरं माहिती नाही की त्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून वगैरे असे प्रकार करण्यात आले हे अतिशय चुकीचे प्रकार आहेत. शेवटी बाळासाहेब हे सर्वांचे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि ज्यावेळेला आपण एवढा मोठा निर्णय घेतो की पूर्वसंध्येला जाऊन त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची त्यामागची एक भावना आहे. आपले सर्वोच्च नेते आहेत आणि हे नेते त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा सुद्धा तेवढ्याच गांभीर्याने झाला पाहिजे, तेवढ्याच आदरपूर्वक झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी असं केलेलं असताना सुद्धा नंतर जो प्रकार घडला असे प्रकार घडू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आणि निश्चितपणे बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या स्वप्नामधला महाराष्ट्र घडवून आला आणि तो खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र घडतोय ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज 51 दवाखाने हे बाळासाहेबांच्या नावाने लोकार्पण आज संध्याकाळी मुख्यमंत्री महोदय करणार आहेत. शेवटी मुंबईच्या नागरिकांची आरोग्याची काळजी घेतली जावी हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि आज प्रत्येक लहान लहान विभागामध्ये हे प्रत्येक जसं आपण म्हणतो की छोट्या छोट्या ज्याला मोहल्ले म्हणू शकतो आपण किंवा एरिया म्हणू शकतो अशा ठिकाणी आरोग्यसेवा पोहोचणार आहे. त्याच्यावर MBBS डॉक्टर असणार आहे आणि एकंदरीतच बघितलं तर दर काही दिवसानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्याच्या चाचण्यासुद्धा होणार आहेत. आणि एवढं करून थांबलेलं नाही तर कालच पूर्वसंध्येला 25,00,000 युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचं रिसर्च ट्रेनिंग मोठमोठ्या कंपन्यांच्या वतीने केलं जाईल आणि त्यांना चांगले जॉब्स त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि हे करत असताना काल 1,21,000 लक्ष हे त्या खात्याचे मंत्री आदरणीय त्या खात्याचे मंत्री आदरणीय लोढासाहेब यांनी ठेवलेलं होतं. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदयांच्या हस्ते तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जिथं बाळासाहेबांची स्वप्न पुरी होत आहे तिथंच खरी श्रद्धांजली ही बाळासाहेबांना असू शकते. आणि म्हणून कालच अत्यंत गरीब जे लोक आहेत त्यांना फिरून आपले पदार्थ विकता यावे याच्यासाठी व्हॅनसुद्धा कालच देण्यात आली. ह्याच्यासाठी चांगली श्रद्धांजली असू शकत नाही. बाळासाहेबांची श्रद्धांजली ही नेहमी काम करूनच दिली पाहिजे, लोकांचं कल्याण करून दिली पाहिजे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने मला कुठल्याही वादामध्ये पडायचं नाही आहे, परंतु बाळासाहेबांचे विचार हे हिंदुत्वाचे खऱ्या अर्थाने विचार होते आणि त्याच्यामुळे त्या वाटेने आम्ही चालत असताना कोण काय बोलतं याच्याबद्दल आम्ही फारशी फिकीर करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आम्ही आमची कामं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली करत राहतो आणि आम्ही ती करत राहणार आहोत. एक मोठा कार्यक्रम हा संपूर्ण मुंबईच्या कायापालटाचा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. लवकरच एकाच वेळेला 170 ठिकाणची कामं ही सुरू होणार आहे. वेगवेगळे जे कोळीवाडे आहेत त्या कोळीवाड्यांचं पूर्ण रूप बदलायचं काम हे सुद्धा आता सुरू होत आहे आणि त्या माध्यमातून कोळी जे बांधव आहेत त्यांच्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करून दिला जाणार आहे. मुंबईचा जो भाग आहे ज्याला आपण साऊथ मुंबई म्हणतो ती साऊथ मुंबई रात्रीच्या वेळेला डेझर्टेड असते संध्याकाळच्या वेळेला, कारण तिथं सगळे ऑफिसेस आहेत, तिथं काही ॲक्टिव्हिटीज क्रिएट करायला लागतील. बाणगंगेसारखं ठिकाण आहे, मुंबापुरीसारखं देवी आहे जिच्या नावाने आपल्या मुंबईचं नाव पडलेलं आहे त्याचा काय पालक करायला लागेल, महालक्ष्मीला अनेक सुविधा निर्माण करायला लागतील, हाजी अलीसारखा दर्गा आहे जिथं असंख्य लोक येतात त्याचं ब्युटिफिकेशनचं काम आम्ही हाती घेतो,
असंख्य काम आहे की ज्याच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्वप्नातली मुंबई उभी राहील. हे काम आदरणीय मुख्यमंत्री करतायत, हे काम आदरणीय उपमुख्यमंत्री करतायत आणि खऱ्या अर्थाने हीच बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. आणि ज्या प्रकारे आम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला जातो हे फारसं सुसंस्कृत संस्कृतीमध्ये बसत नाही आणि त्याच्यामुळे असे प्रकार त्यांना देऊ नये आणि त्याच्यामुळे ह्या प्रसंगाचं गांभीर्यसं नष्ट होतं एवढंच या निमित्ताने मला सांगितलं. संजय राऊत बाळासाहेबांना भारतरत्न द्या अशी मागणी करतात. निश्चितपणे आमचीसुद्धा ती मागणी असणार आहे. आपण शेवटी लक्षात घेतलं पाहिजे सावरकरांना त्यांचं म्हणणं आहे की सावरकरांबद्दल ज्या प्रकारे राहुल गांधी काल बोलले त्याच्यानंतर आपण निश्चित केलं. त्यांचं म्हणणं आहे की सावरकरांचं आज तुम्ही जर हे करत असाल तर सावरकरांना भारतरत्न द्यावं, सावरकरांना भारतरत्न द्यावं ही मागणी पूर्वीपासून आमची आहेच ना. तुम्ही एक लक्षात घ्या की भारतरत्नची ज्याला मागणी झाली त्याला ज्या शिवसेनेचा आणि बाळासाहेबांना एवढा आदर होता सावरकरांच्या सावरकर साहेबांच्या बद्दल तर त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट केलं त्यावेळेला बाळासाहेबांनी त्यांना जोड्याने मारा असं सांगितलेलं होतं आणि स्वतः हातात चप्पल घेतली आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिकृतीवर स्वतःसुद्धा एक जोडा त्यांनी हाणलेला होता. बाळासाहेबांची ही भावना असेल तर त्याच वेळेला ज्यावेळेला महाविकास आघाडीचं राज्य होतं त्यावेळेला हा प्रस्ताव आलेला होता. त्याला टेक्निकल रिझन दाखवून हा प्रस्तावसुद्धा घेतला नाही म्हणजे हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि सावरकरांच्या बद्दल अपशब्द बोलले तरी त्याच्यावर काही रिॲक्ट व्हायचं नाही, त्यांना भारतरत्न देण्याच्या संदर्भात पाठिंबा द्यायचा नाही. हे प्रकार सगळे झाले ते महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेले आहेत. त्याच्यामुळे तत्वासाठी बाळासाहेबांच्या विचाराला त्याग करणं हा ज्याचा त्याचा ऑप्शन आहे. आम्ही काय त्याला म्हणणार नाही की तुम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चाला, परंतु बाळासाहेबांचे विचार कोणी त्याग केला सावरकरांच्या संदर्भात ज्यावेळेला हा विचार आला स्वातंत्र्यवीरांच्या संदर्भात त्यावेळेला सुद्धा कोणी विरोध केला आणि त्यावेळेला हिंदुत्वाची नावं घेणारी लोकं कशी काय गप्प राहिली हे सुद्धा सगळ्या जनतेने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आता जर झाली हा पूर्ण कडेलोटच झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल राहुल गांधी ज्या प्रकारे वक्तव्य करत होते आणि त्याच राहुल गांधींना एक शिवसेनेचे युवा नेते जाऊन मिठी मारत होते हा प्रकारच मला बाळासाहेबांना आवडला असता की नाही याबद्दल मला स्वतःला शंका आहे. तुम्ही आता पुढे काय करणार म्हणजे जसं तुम्ही म्हणता की मागणी तर आहे सावरकरांची आधीपासून आहे, आता राज्य सरकार काय करते कारण मागच्या सरकारने तुम्ही जसं सांगताय टेक्निकली काही गोष्टी झाल्या नाही त्यामुळे अजूनही राहून जाईल. आमची ज्यावेळेला विधानसभा चालू आणि हा ठराव ज्यावेळी येईल आमच्यासाठी त्यावेळेला मी एक वर्षाने त्याच्या मागे उभं राहणार. शेवटी असं होतं की तांत्रिक कारणापासून हा ठराव याच महाविकास आघाडीच्या काळामध्ये घेण्यात आला आहे. मग तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारापासून लांब जायचं आहे, बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जायचं आहे, हा स्मृतीने नाही त्याच्यामुळे कुठली टीका मला करायची नाही. परंतु ज्या प्रकारे काल आम्ही अभिवादन केल्यानंतर आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केल्यानंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आलं असं जे सांगण्यात आलं हे प्रकार फारसे चांगले नाही आणि याच्यामुळे माझी खात्री आहे की बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं की शिवसैनिकाने मुख्यमंत्री व्हावं आणि तो शिवसैनिक ज्याला मुख्यमंत्री होतो आणि बाळासाहेबांना अभिवादन करतो नुसतं अभिवादन करत नाही तर त्याच्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीवर त्या ठिकाणी जे आपण त्यांच्या स्मृतिकृत्यर्थ त्या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे त्या ठिकाणची पाहणी करून त्याला गती दिली. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळांच्या निमित्ताने जे एक स्मारक आपण उभं करतो स्मृतीच्या निमित्ताने त्याला भेट दिली. शेवटी कामातून केलं पाहिजे. खरा शिवसैनिक असल्यावर त्याला काय वाटणार की वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे. मार्चची त्यांनी डेडलाईन ठेवली, मार्चच्या डेडलाईनपर्यंत सगळं हे पूर्ण करायचं, परंतु इतर जो मजकूर यायला पाहिजे होता त्याच्यावर फायनलायझेशन होतं अजूनही झालेलं नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या टप्प्याचं काम अजूनही सुरू होणार नाही. बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि बाळासाहेबांच्या संदर्भातली माहिती त्याला वेळ काढायचं असं होऊ शकत नाही. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला आहे की बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अपलोड ताबडतोब केलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी स्पेशल टीम गेली पाहिजे. ज्या ठिकाणी 25 फुटाचा पुतळा उभारला आहे त्या ठिकाणी त्यांनी ते अप्रूव्ह केलं पाहिजे. ताबडतोब त्या पुतळ्याचं काम सुरू झालं पाहिजे नाहीतर इतर कामं सगळी पूर्ण होतील, परंतु पुतळा पूर्ण नाही झाला तर एवढ्या मोठ्या स्मारकाचं काम हे रेंगाळत राहील. आणि म्हणून मला असं वाटतं की काम करणारी माणसं आपल्या कामाने त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतात
आणि तुम्ही मात्र असे प्रकार करता की कुठेतरी थांबवा. हे सगळं साहेब काल जी इन्स्टॉल देण्यात आली ती योजना मुख्यमंत्री रोजगार हमी योजना जी आहे ती महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली होती आणि त्याच्यावरचे पोस्टर काढून तुम्ही काल ते फुटस्कॉल वाटप केलं असं तुमच्यावर आलं. हे साफ सुद्धा आहे. एकतर योजना या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री रोजगार योजना होती. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री रोजगार योजना होती. त्याच्यामध्ये काही आयटम ॲड करायचे तर ॲड करण्याचा करा होऊ शकतो. परंतु ते व्हेकलला बँकेने लोन दिलं का, व्हेकल्स खरेदी झाली का, आपले उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी बँकांची मीटिंग घेतली, त्या ठिकाणी तो निधी उपलब्ध करून दिला, त्यावेळेला प्रत्यक्षात ते व्हेकल्स प्रत्यक्षामध्ये आले, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे कोणाचे पोस्टर बॅनर काढायची आमची इच्छा नाही. नाहीतर सार्वजनिक कामं केलेल्या ठिकाणी सुद्धा आज पोस्टर बॅनर लागलेले तुम्ही बघितलेले आहे. कोणाचे आहेत काय आहेत तुम्ही बघितलेले आहे. असे लावता येत नाही तरी पण लावलेले. आम्ही कुठे ऑपरेशन घेतले की डॉक्टरांचा आज जे दवाखाने तुम्ही ओपन करणार आहात ही सुद्धा मुंबई महानगरपालिकेची जुनीच योजना होती. ती कार्यान्वित होऊ शकली नव्हती. असं प्रत्येक जण म्हणेल की हे माझं स्वप्न होतं पण मी हे करू शकलो नाही. तुम्ही स्वप्न बघता, आम्ही स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवतो. किती दिवसामध्ये ते दवाखाने झालेले आहेत ते बघा. तर ते डिझाईन कसं, डिझाईनचा कन्सेप्ट हा सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे एवढ्या कमी वेळामध्ये 51 ठिकाणी हे होऊ शकते. तुम्हाला एवढी वर्ष जर सत्तेवर होता तर मुंबईला कॉन्क्रीट देत असते का नाही झाले. आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब झाल्यानंतरच एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटच्या रोडची ऑर्डर का दिली. कारण रोज खड्डे पडायचे, रोड खड्डे बुजवायचे, हेच काम चालू राहिलं असतं. नाहीतर पुढे सुद्धा सर बाळासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त आमच्याकडेच आहे, आम्ही तुमच्याकडे नाही. हा दावा खूप खरा वाटतो कारण की वारंवार तुम्ही जे म्हणताय त्याला मुद्दाम करून काढण्याचा प्रयत्न शिंदे राऊत आणि शेतकरी ठाकरेंकडून. बघा, हा काय वादविवादाचा प्रश्न नाही. परंतु बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला पालघरमध्ये आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बिनविरोध निवडून गेले. त्यांच्या एप्रिल नाही सॉरी
आपलं ज्यावेळेला अधिवेशन मागचं झालं जून महिन्यामध्ये त्यावेळेला जूनच्या अधिवेशनामध्ये जर घोषणा केली असेल तर त्या घोषणेचं बंधन तर माझ्यावर सुद्धा आहेच ना. आणि माझी घोषणा काय होती की जे अजिबात उपाशी आहेत त्यांनाच न्याय दिला ज्याला मागणी केली फक्त 100 कोटीची मागणी मी मान्य करू शकलो इझिली मान्य करू शकलो मी त्याच्यावर नाही थांबलो. मी प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि कधीतरी प्रश्न संपलेच पाहिजे. प्रश्न कायम रेंगाळ ठेवायचं की आमचं शासनाचं धोरण नाही ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं धोरण शिक्षकांना न्याय देणार न्याय देणार म्हटलं तर ते देण्याचं आमचं काम आहे. एक दिवस दोन दिवस तीन दिवसाने काय फरक पडत नाही. ज्याला सांगितलेलं होतं की असं होणार आहे तरी पण काही लोक आझाद मैदानावर बसून होते हे बसणं योग्य आहे की नाही याचा विचार त्यांनी करायचा कारण पुढची पिढी त्यांना घडवायची. माझं सूत्र सिंपल आहे की जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात पुढची पिढी घडवतात ते जर असंतुष्ट असतील ते जर एकामी कोणी काम करत असतील तर त्यांना न्याय दिला पाहिजे जेणेकरून चांगलं शिक्षण त्यांच्या हातून घडू शकेल. आणि हे महाराष्ट्रामध्ये 12-13-14 वर्षानंतर हे घडतं आहे तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही अफवा उठवता कामा नये. 1-2-3 दिवसाने काही फरक पडत नाही. मंगळवारी होणारी कॅबिनेट होऊ शकले नाही बुधवारी झाली गुरुवारी झाली म्हणून त्याच्यामध्ये असंतोष निर्माण करणारमध्ये चर्चा होऊन यावर चर्चा डेफिनेटली होईल आणि जो निर्णय असतो त्याच्यासाठी ते सगळे चेक करायला लागतात कारण संख्या मी तुम्हाला सांगते एवढी मोठी जी संख्या आहे एखादा जर चुकीचा निर्णय येऊ शकत नाही. प्रिन्सिपल जे आहे जे आज उद्या घोषित करते म्हणजे ह्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 100% घोषित करते. प्रिन्सिपली एक गोष्ट लक्षात घ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषित करण्यापूर्वी सुद्धा कॅबिनेटमध्ये एक इन्फॉर्मल चर्चा करतात आणि त्याच्यानंतर आपली पॉलिसी डिक्लेअर करतात. पॉलिसी डिक्लेअर केल्यानंतर त्याचे जी आर निघणं त्याच्यावर फॉर्मल निर्णय होणं हा एक फॉर्मॅलिटीचा भाग आहे. आपण काय ऊस लावतात असं मला म्हणायचं नाही गैरसमजापोटी होत असेल परंतु झाली वस्तुस्थिती आहे. तुम्हाला जर क्लिअर कट आश्वासन आहे की हा प्रश्न सोडवणार तर आपण बसण्याचं एकतर काही कारण नाही आणि बसलेलं असलं तर त्याच्यामधून असंतोष करण्याचं काही कारण आणि त्याच्यामुळे काल रात्री माझी चर्चा झालेली आहे त्यांचं समाधान झालेलं आहे आज आमची चर्चा होईल आणि या संदर्भातली रितसर गोष्ट हे मुख्यमंत्री एकवीस जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचाही पगार झाली नाही दिवाळी आधीपासून पगार झालेली नाही ते सुद्धा आंदोलन त्यांच्या प्रतिक्रियात आहेत. जिल्हा परिषद शिक्षक असतात त्या जिल्ह्यांमध्ये काय प्रॉब्लेम निर्माण झाला हे मला चेक करायला लागेल असं होऊ नये म्हणून आम्ही काय केलं त्याच्यानंतर हे शिक्षकांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आणि त्याच्यामुळे तो निर्णय असल्यानंतर ते घडेल आणि केवळ जसं आमच्या शिक्षकांच्या बाबतीत घडतं तसंच माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीतसुद्धा हा एक पगार त्यांच्या अकाउंटला जावा त्याच्यासाठी आम्ही डेव्हलपमेंट करतो. उशीर का लागतो याची चौकशी का होतं की हे सगळं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं जातं ते जर प्राथमिक शिक्षकांचं असेल आणि माध्यमिक शिक्षकांचं असेल तरी त्याचं मला चौकशी करावी लागेल कोणते कुठले जिल्हे आहेत काय आहे ऑफ अँड कुठलीही इन्फॉर्मेशन माझ्याकडे नसताना त्याच्यावर कॉमेंट करणं चुकीचं होईल. परंतु हा जो डिले होतो पगार देण्यामध्ये तो डिले अवॉइड करावा म्हणून आम्ही त्याच्यासाठी ॲपद्वारे म्हणजे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्याची व्यवस्था केलेली आहे. ती व्यवस्था अस्तित्वामध्ये आहे ते 1-2 महिन्यामध्ये होईल आणि मग ही प्रॉब्लेम येणारच नाही. त्याच्यात कसं आहे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी अजित पवार पुण्यात म्हणत आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेचा विचार आणि संघटना टिकली पाहिजे हीच बाळासाहेबांना परिप्रदान तेच त्यांनी या दृष्टीने बाळासाहेबांचा विचार टिकला पाहिजे बाळासाहेबांची शिवसेना टिकली पाहिजे असं जे मांडले त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या आभारी आहोत. आम्ही जे म्हटलंय की बाळासाहेबांची विचार गहाण ठेवून हे शिंदे सरकार आलेलं आहे तुम्हाला वाटतं का? गहाण कोण ठेवणार आहे तुम्ही मला सांगा. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्तेसाठी जाणं आम्ही समजू शकतो पण सत्ता गेल्यानंतर सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडलेली नाही म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला ऑलरेडी तिलांजली दिलेली आहे. तिलांजली आम्ही नाही दिली. आम्ही शेवटपर्यंत सांगत होतो निम्मे आमदार मागे राहिलेले होते आणि ते सांगत होते आजसुद्धा सेना आणि भाजपची सेनेने भाजप आणि काँग्रेसची साथ सोडावी उरलेली लोकंसुद्धा परत येतील मुंबईला आणि तुमच्या नेतृत्वाखाली आपण BJP आणि सेनेची जी युती होती ती युती आपण कायम करूया म्हणजे इथं दत्वासाठी होतं. आणि मग हे काय बोलत आहेत सगळीकडे फिरून काय सांगतात खोके घेतले अमुक घेतले
असं असतं तर मग तुम्हाला का सांगितलं असतं की तुम्ही साथ सोडा आम्ही सगळे लोक परत येतो म्हणून? ही वस्तुस्थिती लोकांना सांगा ना, एकदा तरी तुम्ही वस्तुस्थिती लोकांना सांगितली आहे का? मी तुमच्याकडे प्रेस कॉन्फरन्स घेऊन विचारलं की तुम्ही भाजपबरोबर युती करणार होता की नाही, होणार तर नाही करणार होतो म्हणा नाही तर नाही म्हणा, आजपर्यंत उत्तर आलं आहे का? एकाही वेळ उत्तर देऊ शकले याचा अर्थ तुम्ही युती केली तर ती चांगली, आणि आम्ही ज्यावेळेला सांगतो युती करा म्हणून त्यावेळेला आपल्यावर प्रेशर येतं असं दाखवून ती युती नाकारली किंवा तुम्हाला कदाचित मुख्यमंत्री कोण राहील ह्याची खात्री नसेल म्हणून तुम्ही नाकारली असेल, पण तुम्ही नाकारता त्यावेळेला आपला जो विचार आहे पक्षा हा शेवटी विचारावर चालतो, त्या विचारापासून तुम्ही लांब जाता, ते सुद्धा पदासाठी लांब जाता, हे चुकीचं आहे, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. पद राहील ना राहील, परंतु हिंदुत्वाचा विचार राहायला पाहिजे, हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी केलेली युती राहिली पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे, आणि म्हणून ती युती करावी एवढाच आग्रह होता. आणि आज त्या पदाने केली जाते आमदारांची का केली जाते याचासुद्धा विचार केला पाहिजे, कारण यांच्याकडे दुसरं काय राहिलेलं नाही. लोकांमध्ये बदनामी करायचं की यांनी कुठलं तरी आमिषापूर्वी बाहेर पडले असे खोटे हे दाखवायचं, लोकांची दिशाभूल करायची, त्याच्यावरती लोकांना उत्तर द्या की तुम्ही का लांब गेला हिंदुत्वाच्या विचारापासून. आमदार तुम्हाला सांगत होते ना आपण मोर्चा विचाराबरोबर जाऊया, राष्ट्रवादी आपल्याला संपवायला निघालेली आहे, हे सुद्धा सांगत होते, तुम्ही ऐकलं नाही त्यावेळेला. त्याच्यामुळे ही जी काय बदनामी सांगित झालेली आहे ही ताबडतोब थांबली पाहिजे असं मला वाटतं, आणि त्याच्याचबरोबर काही प्रकारांची उत्तरही त्यांनी दिलीच पाहिजे असं सुद्धा मला वाटतं. हिंदी मिळेल सर, काल काही राजकीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात स्मारक समिती आहे ट्रस्टची, त्याच्यामध्ये जी नावं आहेत त्याच्यावर प्रश्न उपस्थित केलेलं आहे. जर मुख्यमंत्र्यांची किंवा शासनाच्या अंतर्गत फार जर प्रश्न असेल तर तिथे इतर लोक इतर सुद्धा प्रतिनिधित्व असणं गरजेचं असतं. त्यावर तुमचं काय म्हणतं? एक गोष्ट अशी आहे की कालच मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की ही आमच्या पक्षाची भूमिका आहे, ही इंडिव्हिज्युअल केलेली मागणी आहे. त्याने एकदा हे जाहीर केल्यानंतर मला वाटतं की हा प्रश्न शिल्लक राहत नाही की असा काही बदल करण्याचा शासनाचा विचार आहे. आम्ही कुठलीही गोष्ट द्वेषापोटी करत नाही, आणि आज सुद्धा स्पष्ट सांगतो आम्ही जे काही केलं तत्वासाठी केलं आम्ही आमच्या तत्वाबरोबर कायम आहोत. सहानुभूतीची केवळ दाखवून म्हणजे स्वतःला सहानुभूती मिळावी असं दाखवून आपण केलेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न खऱ्या शिवसैनिकांनी ओळखला पाहिजे, आणि खऱ्या शिवसेनेचा जो विचार आहे जो बाळासाहेबांचा विचार आहे तो विचार करून त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर राहिले असं मला वाटतं. राहुल गांधी विरोधात जोडीमार आंदोलन भाजप करत आहे, त्याशिवाय ठाण्यामध्ये सुद्धा आपल्या पक्षातील काही नेते आंदोलन करत आहेत, कशा प्रकारचं आंदोलन असेल, कसं स्वरूप असेल? म्हणजे आंदोलन कसं असेल मी सांगू शकणार नाही, परंतु ज्यावेळेला सावरकरांच्या बाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत असं तुम्ही घडलं त्याला हे आंदोलन स्वतः बाळासाहेबांनी सुरू केलेलं होतं, त्यामुळे आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, त्या दिवशी स्वातंत्र्यसिंग सावरकरांचा सुद्धा मान ठेवला गेला अशी हिंदुत्ववादी लोकांची इच्छा असते. हिंदी